पावसाळ्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली की ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याच्या, काही ठिकाणी रस्त्यालगत घरात पाणी शिरल्याच्या तक्रारी येतात. काही ठिकाणी झोपडपट्टीत पाणी शिरल्याच्या घटना घडतात. अशावेळी पावसाळ्यापूर्वी पावसाळी गटारांची कामे, त्यांची दुरुस्ती पूर्ण करणे, त्यांची तपासणी करण्याची आवश्यकता असते. पावसाळा जवळ आला की दरवर्षी महापालिका पावसाळी गटारांच्या दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेणार असल्याचे जाहीर करते. त्यावर लाखो रुपये खर्च होतात. मुळात या कामाचे नियोजन आधीपासून करण्याची आवश्यकता आहे. यावर्षीही महापालिकेने 437 कोटी रुपयांच्या कामाचे नियोजन केल्याचे स्पष्ट केले असले तरी सध्या 70 कोटी रुपयांची कामे केली जातील आणि ती रक्कम वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून घेण्यात येईल असे सांगण्यात आले. शहराच्या सर्वच भागात सिमेंटचे रस्ते बांधण्यात येत आहेत. काही ठिकाणी रस्त्यालगतच्या घरांच्या उंबरठ्यापेक्षा रस्त्यांची उंची जास्त होते. त्या भागात रस्त्यावरील पावसाचे पाणी घरात शिरण्याची शक्यता असते. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे वडगाव शेरी, खराडी, धानोरी आणि कळस परिसरात अनेक घरांमध्ये पाणी शिरले. तेथील रहिवाशांचे हाल झाले. या स्थितीमुळे पावसाळी गटारांच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. नगरसेवकांच्याही तक्रारी वाढल्या. त्यामध्ये सर्वच पक्षांच्या नगरसेवकांचा समावेश आहे. त्यामुळे प्रशासनाला जाग आली. मे महिन्यात पावसाळी गटारांची, नाल्यांची दुरुस्ती करण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.